आमचे बाबा पेट्रोल पंप महाडा कॉलनी येथे गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला पाणी बिलकुल नाही आहे. आम्ही टँकर मागून परेशान झालेलो आहोत आणि 4 महिन्यापासून आम्ही महानगरपालिकेत पूर्ण पाठपुरावा करतोय. वाजा दे वाजा. एक मिनिट सूचना ऐकून घ्या. प्रश्न मांडायचं दृष्टीताई कुठे आहे? तुम्ही पण इकडे समोर या. वाजवा सर्वांनी जोरात. इथून बोलतीये. आमचा महिलांचा पाण्याविषयीचा जो आहे प्रश्न तो अतिशय बिकट झालेला आहे. 35 वर्षापासून महाडा कॉलनीची जी स्थापना झालेली आहे, सुरुवातीला 4 इंची नळामधनं आम्हाला पाणी पुरवलं जायचं. आधी फक्त 16 बिल्डिंगा होत्या, आता 16 च्या 28 बिल्डिंगा झालेल्या आहेत. घरं वाढलेली आहेत पण पाणी जे येतं आहे ते प्रमाण कायम आहे. आधी 8 दिवसाला कसं तरी पाणी यायचं, नंतर कमी दाबाने पाणी यायला लागलं आणि आता अजिबात पाणी नाही आहे. 15 दिवस होऊन गेले महाडा कॉलनीत पाण्याचा थेंब आलेला नाही आहे. आम्ही गृहिणींनी आमची दररोजची कामं कशी करायची हा अतिशय ऐरणीवरचा प्रश्न आहे. टँकर मागवून पाणी मागवतोय आणि घरात कशी तरी गुजराण होतीये. मला आमच्या सर्व महिलांच्या वतीने महाडा कॉलनी वतीने महानगरपालिकेला विनंती करायची आहे की कृपा करून महाडा कॉलनीचा बाबा पेट्रोल पंप येथील महाडा कॉलनीचा पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि आम्हाला पाणी पुरविण्यात यावं. त्यासाठी आज आम्ही सर्व भगिनींनी आणि पुरुषांनी हंडा मोर्चा काढलेला आहे. जर आमच्या मागण्यांकडे महानगरपालिकेने त्वरित लक्ष दिलं नाही तर आम्ही आयुक्तालयावर सुद्धा हंडा मोर्चा काढणार आहोत. तर अशी कोणाची होणार असेल ती तुमची होणार आहे गुरुदेव. तर आमच्या समस्या ज्या आहेत, मागच्या 3 महिन्यापासून आम्हाला महाडा कॉलनीमध्ये पूर्वी कमी दाबाने पाणी यायचं, आता पूर्णच पाणी बंद झाले. या संदर्भात आम्ही वारंवार महानगरपालिकेतल्या पाणी पुरवठा विभागातील मुख्य अभियंत्यापासून लावून सर्वांना लेखी निवेदन दिलेलं आहे, परंतु अद्याप त्या मानाने त्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही. ही दखल त्यांनी त्वरित घ्यावी आणि आमचा पाणी प्रश्न सुटावा. दुसरी गोष्ट म्हणजे आमची पाण्याची पाईपलाईन जी आहे ही आजच्या 1992 वर्षी टाकण्यात आलेली, त्यावेळी 4 इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली होती. आज 2024 चालू आहे तरी पाईपलाईनमध्ये मोठी पाईपलाईन टाकण्यात आलेली. या संदर्भात सुद्धा आम्ही GVPR आणि महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. आमच्या महाडा कॉलनीत आज समस्या अशी आहे की आमच्याकडे पाणी नसल्यामुळे आमच्याकडे जर आजारी माणूस जरी कोणी येणार असलं तर आम्ही त्याला विनंती करतो की तुम्ही आमच्या कॉलनीत आत्ता येऊ नका, आमच्याकडे पाणी प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे, तुम्ही दुसरीकडे सोय लावा. इतकी परिस्थिती आमची वाईट झालेली आहे. महानगरपालिकेने जर त्वरित दखल घेतली नाही तर नाविलाजास्तव कायदेशीर मार्गाने आम्हाला आंदोलन छेडावं लागेल. आम्हाला त्या गोष्टीसाठी परावृत्त करू नका, लवकरात लवकर आमचे पाणी प्रश्न सोडवा. अजून एक महत्त्वाचा विषय आहे ज्याकडे गंभीर्याने दखल देणं गरजेचं आहे. महाडा कॉलनीच्या बाबा पेट्रोल पंपपासून जी मुख्य जलवाहिनी आहे त्याची तपासणी करून पाणी कमी दाबाने येण्याचे 2 कारणं असू शकतात. एक अवैध नळ कनेक्शन आणि दुसरं म्हणजे पाईपलाईन जलवाहिनीमध्ये काही अडकलं असेल तर. ह्या दोन्ही गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडवण्यात यावं एवढी आम्ही महाडा कॉलनीवासियांतर्फे तुम्हाला विनंती करतो. चंद्रशेखर मांगीलाल शर्मा.
आमचे इथं बाबा पेट्रोल पंप महाडा कॉलनी इथे गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला पाणी नाहीये. आम्ही टँकर आणून आणून फार परेशान झालेलो आहे. आमच्या महिला आता पूर्ण ह्या रस्त्यावरती उतरलेल्या आहे. ही महानगरपालिका झोपेचं सोंग घेतीये की काय घेतीये. यांना आम्ही सर्व महिला मिळून जागी करणारच आहोत. आजच्या आज आमचा जर महाडा कॉलनी वासियांचा पाणी प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही हंडा मोर्चा घेऊन आम्ही ऐकताल्या समोर आमचा ठिय्या मांडून बसणार आहोत. आम्हाला पाणीच येत नाहीये. 8 आठवड्याला पाणी होतं पण अजिबात पाणी नाहीये. 4 महिने झाले पाणी नाही आम्हाला. कुठपर्यंत आम्ही आणणार आहे. माझं नाव मी माजी सभापती जिल्हा परिषद महिला बालकल्याण सौ निर्मला ताई शेलार.